पिंपरी चिंचवडमधून एक महत्त्वाची बातमी आता समोर येते. पिंपरी चिंचवडमध्ये लोखंडी होर्डिंग कोसळलेलं आहे. रस्त्याच्या कडेला असलेलं लोखंडी होर्डिंग कोसळल्याचं कळत आहे. यामध्ये कार आणि टेम्पोचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. लोखंडी होर्डिंग कोसळल्यानं कार आणि टेम्पोचं मोठं नुकसान झालेलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही दृश्य देखील आपण पाहतोय. पिंपरी चिंचवडमध्ये हे लोखंडी होर्डिंग कोसळलं आहे. रस्त्याच्या कडेला असलेलं लोखंडी होर्डिंग कोसळले. पिंपरी चिंचवड शहरामधील मोशी परिसरामध्ये एक होर्डिंग पडलेलं आहे. आज संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानंतर हे होर्डिंग या ठिकाणी कोसळलेलं आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या ठिकाणी काही वाहनं उभी होती, त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि हे होर्डिंग जे आहे ते अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची बाबत अजूनही माहिती प्रशासनाकडनं आलेली नाहीये. आपण या ठिकाणी पाहू शकतो हे जे कर्मचारी आहेत ते हे होर्डिंग हटवण्याचं काम करतात, परंतु त्यांच्याकडे कोणतीही सेफ्टी अजूनपर्यंत दिसत नाहीये. दुसरी एक दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामुळं प्रशासन अजून देखील खबरदारी घेत नाहीये. घाटकोपरमध्ये देखील काही दिवसांपूर्वी होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली होती, तरी देखील इथल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाहीये. अनेक जे होर्डिंग्स आहेत ते शहरामध्ये अनधिकृत आहेत. सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील महानगरपालिकेला आवाहन केलं होतं की लवकरात लवकर जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत ते काढावेत आणि त्याची खबरदारी घ्यावी. महानगरपालिका या ठिकाणी कशी खबरदारी घेते हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. सुशांत डुमरे, लोकशाही न्यूज, पिंपरी चिंचवड. आमच्या फायर ब्रिगेडला या होर्डिंग पडल्याचा कॉल आला, त्यानुसार आमची रेस्क्यू टीम इथे येऊन होर्डिंग खाली अडकलेली गाडी काढली आणि ते होर्डिंग खाली जमिनीवर व्यवस्थित खाली घेण्याचं काम चालू आहे. अधिकृत अनधिकृत बद्दल फायर ब्रिगेडला काही कल्पना नाहीये. फक्त जो कॉल आलाय त्यानुसार आमचं रेस्क्यूचं काम चालू आहे. कुठलीही कॅज्युअलिटी नाहीये, कोणी पण जखमी झालेलं नाही. होर्डिंगच्या बाबतीत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळी वारं वगैरे सुटलेलं असेल त्यावेळेला होर्डिंगच्या आसपास न थांबणं, होर्डिंग जवळ गाड्या न लावणं याची खबरदारी नागरिकांनी घेणं गरजेचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.